नमस्कार मित्रांनो, पांडव डिजिटल या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, या यूट्यूब चॅनलद्वारे आपण सरकारच्या नवीन नवीन योजना, अर्ज इत्यादीविषयी माहिती घेण्याचा प्रयत्न करत आहोत. तर आज मी आपल्यासाठी पीक विमा संदर्भात जो शासन निर्णय आला आहे त्याची थोडक्यात माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे. फळबाग पीक विमा आता सध्या चालू झालेला आहे, तो भरण्याकरिता शासनाने 18 तारखेला जो शासन निर्णय घेतला त्याविषयी आपण आज थोडक्यात माहिती घेणार आहोत. चला बघूया काय आहे शासन निर्णय व काय आहे त्यामध्ये. चला तर मित्रांनो, आपण इथे बघू शकता 18 जून 2021 प्रधानमंत्री फसल विमा योजनेअंतर्गत पुनर्निर्वाचित हवामानावर आधारित फळपीक विमा योजना राज्यात सन 2021-22, 22-23 व 23-24 या 3 वर्षामध्ये मृग व आंब्या बहाराकरिता अधूषित फळपिकांना लागू करण्याबाबत हा शासन निर्णय आहे. यामध्ये मृग बहाराकरिता संत्रा, मोसंबी, डाळिंब, चिक्कू, पेरू, लिंबू, सीताफळ व द्राक्षक या 8 फळपिकांसाठी 26 जिल्ह्यामध्ये तसेच आंब्या बहारामध्ये संत्रा, मोसंबी, काजू, डाळिंब, आंबा, केळी, द्राक्ष अ व ब व प्रायोगिक तत्वावर स्ट्रॉबेरी व पपई या 9 फळपिकांसाठी 30 जिल्ह्यामध्ये महसूल मंडळ हा घटक धरून राबवण्याचा प्रस्ताव तयार केलेला आहे. येथे आपण या योजनेचे प्रमुख वैशिष्ट्य बघू शकतो की सदर योजना ही अधिसूचित केलेल्या क्षेत्रानुसार अधिसूचित फळपिकांसाठी असेल. तसेच हा विमा बिगर कर्जदार व कर्जदार शेतकऱ्यांना भरण्यासाठी ऐच्छिक आहे व हा विमा फळपिकांसाठी खातेदाराचे व्यतिरिक्त कोळाने अगर भाडेपट्ट्याने शेती करणारे शेतकरी या योजनेत भाग घेण्यास पात्र आहेत. म्हणजे जर कोणी भाड्याने किंवा भाडेतत्वावर एखादी शेती करीत असेल तर तोसुद्धा हा विमा भरू शकतो. तसेच जास्तीत जास्त या विम्याचा शेतकऱ्यांना लाभ घेण्यात यावा यासाठी जमीन भूधारणेच्या मर्यादेत एका शेतकऱ्याला अधिसूचित फळपिकासाठी 4 हेक्टरपर्यंत विमा भरू शकतो. तसेच एका फळपिकासाठी 1 वर्षामध्ये 1 क्षेत्रावर मृग किंवा आंब्या बहारापैकी कोणत्याही एकाच हंगामामध्ये हा विमा भरता येईल व हा विमा भरण्यासाठी झाडाचे वय किती असायला पाहिजे त्यांनी इथे दिलेलं आहे. पेरूसाठी 3 वर्ष, चिक्कूचे झाड 5 वर्ष, संत्र्याचे झाड 3 वर्ष, मोसंबीचे 3 वर्ष, डाळिंबाचे 2 वर्ष, लिंबाचे 4 वर्ष, द्राक्षाचे 2 वर्ष, आंब्याचे 5 वर्ष, काजूचे 5 वर्ष व सीताफळाचे 3 वर्ष पूर्ण पाहिजे त्याच वेळेस हा विमा आपण भरू शकतो. तसेच आपण इथे बघू शकतो की हा विमा वेगवेगळ्या जिल्ह्यानुसार 3 वेगवेगळ्या कंपनीला भरणा होणार आहे. तर अहमदनगर, अमरावती, सिंधुदुर्ग, नाशिक, वाशिम, यवतमाळ या ज्या जिल्ह्याकरिता रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, तसेच बीड, औरंगाबाद, अकोला, सांगली, वर्धा, ठाणे, हिंगोली, सातारा, परभणी, जालना, लातूर, कोल्हापूर यासाठी HDFC ॲग्रो जनरल इन्शुरन्स कंपनी व रायगड, बुलढाणा, जळगाव, नांदेड, पुणे, उस्मानाबाद यासाठी भारतीय कृषी विमा कंपनी लिमिटेड यामध्ये भरणा होणार आहे व धुळे, पालघर, सोलापूर, रत्नागिरी, नागपूर व नंदुरबार यासाठी रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी हा विमा भरून घेणार आहेत. तसेच या विम्याच्या तारखी कधीपर्यंत असणार आहे ते पण त्यांनी इथे दिलेलं आहे. मोसंबीसाठी 30 जून 2021 ही तारीख अंतिम आहे. तसेच संत्रा, द्राक्ष, पेरू व लिंबू याकरिता 30 जून हीच तारीख आहे फक्त 2021 करिता. 2022 व 2023 करता 14 जून ही तारीख अंतिम असणार आहे. तर चिक्कूसाठी 30 जून व डाळिंबसाठी 14 जुलै, सीताफळासाठी 31 जुलै ही तारीख अंतिम असणार आहे. तसेच आंबिया बहारामध्ये द्राक्षासाठी 15 ऑक्टोंबर, मोसंबी, केळी, पपई करता 31 ऑक्टोंबर, संत्रा, काजू, आंबा कोकण विभाग यासाठी 30 नोव्हेंबर व आंबा इतर जिल्ह्यामध्ये 31 डिसेंबरपर्यंत भरणा होणार आहे. तर डाळिंबासाठी 14 जानेवारी, स्ट्रॉबेरीसाठी 14 ऑक्टोंबर ही तारीख अंतिम असणार आहे. तसेच आपण इथे बघू शकतो की आपल्याला अर्ज करण्याकरिता आधार कार्ड, 712 व फळबागेचा जिओ टॅगिंग केलेला फोटो
व जर जमीन भाडे तत्वावर आपण केलेली असेल तर तिचा करारनामा किंवा संमतीपत्र व बँक पासबुकची एक झेरॉक्स तसेच मोबाईल नंबर या गोष्टी आवश्यक असणार आहे. तसेच विमा भरल्याच्या नंतर आपल्या पिकासाठी जे हवामानाचे धोके असतात तेही त्यांनी इथे दाखवलेले आहेत. त्याचा कालावधी, त्याची विमा संरक्षित रक्कम त्यांनी आपल्याला व्यवस्थितपणे दिलेली आहे. जर आपले या कालावधीमध्ये बागेचे नुकसान झाले तर आपण नुकसान झाल्यापासून 72 तासाच्या आत विमा कंपनीला कळवणे ही बंधनकारक अट त्यांनी यावर्षी इथे घातलेली आहे. हा जी आर आपण महाराष्ट्र .gov.in या संकेतस्थळावरून डाउनलोड करू शकता व बघू शकता. हा विमा भरताना आपल्याला एक स्वयं घोषणापत्र इथे द्यावं लागणार आहे. स्वयं घोषणापत्र असताना मी अर्जदार श्री आपले नाव असे घोषित करतो की माझे गाव, महसूल मंडळ, तालुका, जिल्हा, गट नंबर मध्ये या या पिकाची लागवड व त्याचे क्षेत्र व कधी लागवड केलेले ते वर्ष असून ते उत्पादनक्षम बागेचा सदर बागेचा मृगभार किंवा तुम्ही ज्या हंगामात हा विमा भरसाल तो भार इथे टाकून भार भर धरलेला आहे. पुनर्निर्वाचित हवामान आधारित फळपीक विमा चालू वर्षी मृग किंवा आंब्या भारामध्ये गट नंबरमध्ये मी फळपिकाचा विमा उतरवलेला नाही. तसेच मी पुनर्निर्वाचित हवामान आधारित फळपिका विमा योजनेअंतर्गत उच्चतम विमा क्षेत्र नोंदणीच्या 4 हेक्टर मर्यादेपेक्षा जास्त फळपीक विमा संशोधित केलेला नाही. योजनेच्या व सर्व अटी मला शर्ती मान्य आहेत. मी पुढे घोषित करतो की वर दिलेली माहिती सत्य व खरी असून वरील माहिती असत्य व खोटी आढळली तर सदर पीक विमा संरक्षण संपुष्टात येईल याची मला जाणीव आहे. व हा पीक विमा संपुष्ट येण्याची 3-4 कारणे असतात. एक म्हणजे एका क्षेत्रात दोन्ही हंगामामध्ये पीक विमा भरणे, दुसरं म्हणजे फळबागेची वय कमी असणे व त्या कमी असलेल्या फळबागेच्या वयावर विमा भरणे, तसेच खोटी माहिती देऊन विमा भरणे, या माहितीस्तव आपला विमा नामंजूर किंवा संपुष्टात येण्याची शक्यता असते. मित्रांनो, अशा प्रकारे हा 3 वर्षाकरिता शासन निर्णय राज्य शासनाने व केंद्र शासनाने पारित केला आहे. मागील वर्षी पीक विमा मिळाला नाही त्यामुळे बरेचसे शेतकरी नाराज आहेत आणि यावर्षी पीक विमा भरण्यास खूप कमी शेतकरी इच्छुक आहेत. तरी पण आपल्या पिकाचा विमा हा कवच असायलाच पाहिजे. यामुळे आपण पीक विमा भरलेला चांगला यावर्षी आपण पीक विमा भरू व जर नुकसान झाले तर नुकसान झाल्यापासून 72 तासाच्या आतच क्लेम करून कंपनीला विमा मिळवण्यासाठी तक्रार करू. असे जर केले तर आपल्याला नक्कीच विमा मिळेल व आपल्या नुकसानाची भरपाईही मिळेल. तर मित्रांनो, लवकरात लवकर आपला विमा भरून घ्या अशीच मी सर्वांना विनंती करतो. कारण की शेवटला साईटचा प्रॉब्लेम येतो, साईट चालत नाही, अन्य काही कारणं राहतात. त्यामुळे लवकरात लवकर आपला विमा भरून घ्या. तसंच विमा कसा भरावा याचा मी एक व्हिडिओ बनवत आहे, तोही उद्या सकाळी मी आपल्या ज्या पांडव डिजिटल यूट्यूब चॅनलवर टाकणार आहे. तर असेच नवीन नवीन व्हिडिओ व माहिती सरकारी योजनेचे फॉर्म यासारखी माहिती मिळवण्यासाठी आपण या पांडव डिजिटल चॅनलला सबस्क्राईब करा व जी बेल आयकन आहे ती पण ऑलवर क्लिक करून ऑल करून ठेवा, म्हणजे आपला जो काही व्हिडिओ येईल तो त्याचे नोटिफिकेशन आपल्याला सर्वात पहिले मिळेल. धन्यवाद मित्रांनो.